नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक नवी जाहिरात पाहणार आहोत. भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये जागा निघालेल्या आहेत. आता फॉर्म कशा प्रकारे भरायचा काय सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे पुढं. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा काय फायदा होणार आहे? पहिला फायदा आहे, तुम्हाला नोकरीची जाहिरात, नवीन कोणती जाहिरात आली त्याचा अपडेट तुम्हाला लगेच मिळणार आहे. म्हणजे जाहिरात कशी करायची, त्यासाठी काय काय लागणार सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असते. त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. आता बऱ्याचशा वेळा परीक्षा होऊन जाते तरी पण हॉल तिकीट मिळत नाही किंवा उशिरा मिळतात, 2 दिवस 3 दिवस किंवा कधी कधी 1 महिन्याने हॉल तिकीट आपल्याला मिळतात. आता त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून घ्यायचंय. रिझल्ट लागला किंवा नवीन जाहिरात कोणती आली लगेचच तुम्हाला अपडेट मिळणार आहे. त्याचबरोबर निकालाचे अपडेट असतात ते पण आपल्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध केले जातात, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग चालू करूया. सुरुवातीला गुगलवर जायचं, गुगल क्रोम चालू करा किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता ब्राउझर असेल तर त्याच्यामध्ये चालू करा. चालू झाल्यानंतर तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे नोकरी अपडेट .in, स्पेस नाही जायचं कोठेही, डायरेक्टली सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलं जाईल नोकरी अपडेट, या बटनवर इथे क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल, तुम्हाला थोडं खाली यायचंय. खाली आल्यानंतर या ठिकाणी दाखवलेले 1 नंबरला जाहिरात आहे, भारतीय कृषी संशोधन संस्था भरती. मित्रांनो, आता आपण आज जाहिरात पाहतोय. समजा तुम्ही 2 दिवस किंवा 3 दिवसांनी जाहिरात पाहता असाल तर जाहिरात तुमची ही थोडी थोडी पुढे जाणार आहे, पुढच्या स्टेपला जाणार आहे. ठीक आहे, हे थोडी खाली येईल तुम्हाला. किंवा जर तुम्हाला या बॉक्समध्ये जाहिरात दिसली नाही तर काय करायचं, तुम्हाला जाहिरात शोधा, याच्यामध्ये तुम्हाला हे जे नाव आहे जाहिरातीचं या ठिकाणी तुम्हाला सर्च मध्ये टाकायचं आणि सर्च करायचंय, तुम्हाला ती जाहिरात लगेचच मिळून जाईल. आता आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय, भारतीय कृषी संशोधन संस्था भरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जाहिरात ओपन होईल. हे बघा खाली यायचे, या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. एकूण जागा 641 जागा आहेत टोटल, आणि टोटल ज्या जागा आहेत त्या 10वीवर आहेत. हे पहा, शैक्षणिक पात्रता 10वी दिलेली आणि पदाचं जे नाव आहे टेक्निशियन T1, तंत्रज्ञ T1 अशा प्रकारचं पद आहे. त्याच्यासाठी वयाची जी अट दिलेली 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्ष ज्याचं वय त्यालाच फॉर्म भरता येणार आहे. किंवा त्याला दुसरा एक ऑप्शन दिलाय त्यांनी, SC ST कॅटेगरीचे जे काही उमेदवार आहे त्यांना 5 वर्षाची सूट आहे. 5 वर्षाची सूट म्हणजे किती असणार आहे, 30 वर्ष + 5 वर्ष म्हणजे 35 वर्षापर्यंत. त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे, 3 वर्ष म्हणजे 30 वर्ष + 3 वर्ष म्हणजे 33 वर्ष. नंतर शुल्क फॉर्मसाठी फी असणार आहे, ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचे. ते जनरल कॅटेगरी, जनरल OBC यांच्यासाठी 1000 रुपये फी, आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन, PWD आणि महिला यांच्यासाठी 300 रुपयाची फी आहे. त्यानंतर याची जी अंतिम तारीख दिलेली आहे, अंतिम तारीख आहे 10 जानेवारी पर्यंत तुमचे फॉर्म चालू आहेत, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या. कारण 10वीवरची जाहिरात बऱ्याच दिवसांनंतर आलेली आहे, त्यामुळे जाहिरात नक्की भरा तुम्ही. ही जी काही जागा दाखवलेली आहे भारतीय कृषी संशोधन संस्था भरती, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, त्यामुळे जाहिरात नक्की भरा तुम्ही. त्यानंतर खाली आपल्याला PDF बटन दिलेलं आहे, या ठिकाणी क्लिक करायचंय. जाहिरातीची PDF संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात कधी झालेली, 18 तारीख म्हणजे काल जाहिरात आलेली. याची जी शेवटची तारीख आहे पहा, या ठिकाणी दाखवलेली 10 तारीख शेवटची दाखवली, 10 जानेवारी 2022 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जाहिरात असणार आहे, 11:55 हे पहा. या ठिकाणी UR ओपन कॅटेगरीसाठी 286 जागा दिलेल्या आहेत, EWS कॅटेगरीसाठी 61 जागा दिलेल्या आहेत, SC कॅटेगरीसाठी 93 जागा दिलेल्या आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 63 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी 133 जागा आहेत,
एक सर्व्हिसमॅन मिलिटरी जे रिटायरमेंट वाले असतात त्यांच्यासाठी 8 जागा दिलेल्या आहेत आणि पुढे पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी 6 जागा दिलेल्या आहेत. अशा टोटल तुमच्या 641 जागा असणार आहेत. बाकीची माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल. पीडीएफ मध्ये टोटल 38 पेजेस आहेत. माहिती भरपूर दिलेली आहे त्यांनी, तुम्ही पाहून घेऊ शकता. आपण डायरेक्टली फॉर्म पाहूया कशा प्रकारे भरायचं, काय काय लागणार त्यासाठी. तुम्हाला पुन्हा वेबसाईटवर यायचं आहे आपल्या नोकरी अपडेट डॉट इन वर. वेबसाईटवर आल्यानंतर खाली अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करायचे. मित्रांनो, नवीन जाहिरातीचे अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्रामची लिंक आपल्याला या ठिकाणी दाखवलेली, बटन दाखवलेलं, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊ शकता. आता आपल्याला अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर खाली यायचंय तुम्हाला. खाली आल्यानंतर या ठिकाणी एक बटन दाखवलेलं आहे आय ॲग्रीचं, या ठिकाणी क्लिक करायचंय. प्रोसीड टू रजिस्टर, रजिस्टरला क्लिक करायचंय कारण आपण आत्ता नवीन रजिस्ट्रेशन करतोय. या ठिकाणी वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अप्लाय पोस्ट, पोस्ट कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचंय, टेक्निशियन साठी कारण एकच पद आहे तेवढं. उमेदवाराचे नाव, आता उमेदवाराचे नाव टाकायचं. उमेदवाराचे नाव टाकताना कसं टाकायचंय, जे आपलं 10वीचं सर्टिफिकेट असतं, रिझल्ट असेल किंवा सर्टिफिकेट असेल, हे पहा खाली पण त्यांनी दिलेले आहे. 10वीचं जे सर्टिफिकेट आहे शक्यतो त्याच्यावर नाव कसं असतं, आडनाव आधी असतं नंतर नाव दिलेलं असतं, त्याप्रमाणेच तुम्हाला ऍड करून घ्यायचंय. नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. मोबाईल नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर टाकायचा त्या ठिकाणी. मोबाईल नंबर कन्फर्म करण्यासाठी पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला. त्यानंतर खाली ईमेल आयडीचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचंय तुम्हाला. पण ईमेल आयडी देताना तुमचा चालू ईमेल आयडी द्या कारण तुमचे काही रिझल्ट असणार आहे, रिझल्ट किंवा हॉल तिकीट असेल परीक्षेचं सगळं त्याच्यावरच येतं शक्यतो, त्यामुळे मेल आयडी तुम्हाला चालू द्यायचंय. मेल आयडी डबल टाकायची तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी. टाईप झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. या ठिकाणी कॅप्चा कोड दिलेला आहे, जसा दिलेला आहे त्याप्रमाणे पाहून तुम्हाला खाली टाईप करायचंय. टाईप झाल्यानंतर राईट साईडला खाली तुम्हाला सबमिटचं बटन दिलं, या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके करायचंय. हे पहा आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्स नंबर या ठिकाणी मिळालेला आहे. सिक्वेन्स नंबर मिळालाय. सिक्वेन्स नंबर म्हणजे काय असणार आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तो. आणि पासवर्ड, पासवर्ड कुठे जाणार आहे, आपला मेल आयडी आणि मोबाईल नंबर आपण दोन दिलते, दोन्ही ठिकाणी तुम्हाला मेसेज जाणार आहे. वरती स्क्रीनला दाखवल्याप्रमाणे हे पहा या प्रकारे मेसेज येईल आणि मेल येईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करायचे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे आपली ही स्क्रीन चालूच ठेवायची कारण हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून वापरायचे, चालूच ठेवायचे. सेकंड पेजवर या ठिकाणी आयग्रेला क्लिक करून ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट या ठिकाणी क्लिक करायचे, म्हणजे आपल्याला लॉग इन करायचे. आता या ठिकाणी युजर आय डी टाकायचं. युजर आय डी म्हणजे आपण जो कॉपी केलता इथला तो आय डी घ्यायचाय. मेसेज मध्ये जो काही पासवर्ड आलाय आपला तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचंय. टाईप झाल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, कॅप्चा कोड टाईप करून घ्यायचंय तो. झाल्यानंतर लॉग इन करायचे. हे पहा या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे.
लॉग इन झाल्यानंतर पुन्हा सेम त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पाठीमागच्या पेजला माहिती होती त्याप्रमाणे माहिती ओपन झाली. फक्त या ठिकाणी काय झालेलं आहे, आपल्याला एक नवीन बटन मिळालंय, क्लिक हिअर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म. या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी क्लोजचं बटन येईल, क्लोज करायचे, खाली यायचे. आता या ठिकाणी ही माहिती भरायची. आता या ठिकाणी मेल कॅटेगरी कोणती आहे, कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. राष्ट्रीयत्व कोणतं आहे, इंडियन आहे. एक्झाम सिटी, एक्झाम सिटी कोणती पाहिजे तुम्हाला, ते एक्झाम सिटी सिलेक्ट करून घ्यायची. समजा आपलं पहिला पुणे पाहिजे आपल्याला, त्यानंतर नाशिक पाहिजे, नाशिक, नाशिक नंतर ठाणे, ठाणेचं नाव नाही आहे लिस्टला, मुंबई टाकूया, मुंबईचं हे पहा या ठिकाणी मुंबई आहे. त्यानंतर मुंबई झाल्यानंतर पुढं चार नंबरला आहे, चार नंबरला आपल्याला पुढचं एक सेंटर घ्यायचे. एक्झाम सेंटर असे टोटल तुम्हाला 5 टाकायचे. सेंटर सिलेक्ट करून घ्या तुम्हाला कोणते पाहिजे ते. पुढचं आपण कोल्हापूर घेऊया, कोल्हापूर, आणि शेवटचं 5 नंबरचं आहे, 5 नंबरमध्ये सोलापूर घेऊया. असे टोटल किती घेतलेले, आपण 5 सेंटर घेतले, पहिलं पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि सोलापूर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, ज्याप्रमाणे आपल्या डॉक्युमेंट वाचणार आहे त्याचप्रमाणे जन्मतारीख द्यायची. मित्रांनो शक्यतो माहिती बरोबरच टाईप करा, पूर्ण व्हिडिओ आधी पाहून घ्या, त्यानंतर फॉर्म भरा. थोडासा वेळ लागेल पण फॉर्म तुमचा व्यवस्थित होईल. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं, समजा तुम्ही फॉर्म भरलाय, सगळं झाले, सिलेक्शन होतं, डॉक्युमेंट चेक होतात, त्यावेळेस तुमचा फॉर्म रद्द केला जातो. कारण का, आपली जी ऍप्लिकेशन फॉर्मवर जी काही माहिती असती आणि जी ओरिजिनल डॉक्युमेंटवर माहिती ती थोडंफार जरी करेक्शन असलं तरी तुमचा फॉर्म रद्द होतो, त्या ठिकाणी काहीच चालत नाही. तुमचं पाहिजे तर व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा पहा आधी, त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. या ठिकाणी जन्मतारीख ऍड करायची आपल्याला, त्यानंतर जन्मतारीख ऍड केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिले आपल्याला, डिसेबिलिटी पीडब्ल्यूडी आहे का, म्हणजे हँडिकॅप आहे का, नाहीये. खाली पण डिफेन्सच ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी नो करायचंय तुम्हाला. ICAR या ठिकाणी एम्प्लॉय आहेत का, एम्प्लॉय म्हणजे त्यांचीच आहे, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचं तुम्हाला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन या ठिकाणी क्लिक करायचे. त्यानंतर मदर नेम टाकायचंय. मदर नेम टाकताना फक्त नावच तुम्हाला टाकायचे, बाकी काय टाकायचं नाहीये पुढचं नाव. त्यानंतर खाली यायचंय, तुमचा पत्ता द्यायचा या ठिकाणी. तुम्ही सध्या ज्या काही ठिकाणी राहताय तुम्ही 2 पत्ते देऊ शकता, तुम्ही सध्या जो राहताय तो आणि कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही तो पण सेपरेट देऊ शकता. पिनकोड झाल्यानंतर जर तुमचा कायमचा पत्ता सेम असेल तर येस करा, नसेल तर नो करायचे, आणि खाली तुम्हाला दुसरा पत्ता ऍड करायचा आहे. आता मी येस करून घेतो कारण आपला दोन्ही पत्ता तो सेमच आहे, काही चेंज नाही त्याच्यामध्ये. झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. हे पहा पुन्हा ऑप्शन येईल, डाटा सेव्ह सक्सेसफुली, ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमची 10वीची डिटेल्स, 12वीची डिटेल तुमच्याकडे जेवढा जाहिरात 10वीवर आहे म्हणून तुम्ही फक्त 10वीचं देऊ नका. या ठिकाणी तुम्हाला देताना सर्व काही डॉक्युमेंट द्यायची तुमची, म्हणजे 10वी असेल, 12वी, ग्रॅज्युएशन, ते सर्व काही तुम्हाला ऍड करायचंय. जर शक्यतो 10वी असेल तर फक्त 10वीच ऍड करा, जर पुढचं तुमचं शिक्षण झालं असेल तर पुढचं पण ऍड करून घ्या. बोर्ड ऍड करायचे. बोर्ड ऍड केल्यानंतर इन्स्टिट्यूट नेम, इन्स्टिट्यूट नेम म्हणजे संस्थेचं नाव, कोणत्या शाळेमध्ये होता. त्यानंतर पुढं उत्तीर्ण वर्ष, पासिंग कधीच आहे तुमचं, ते वर्ष ऍड करायचंय. त्यानंतर मार्क, मार्क म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे, किती टक्केवारी पडलेली तुम्हाला, ते टक्केवारी ऍड केल्यानंतर पुढं यायचंय. पुढं 12वीचं टाकायचं तुम्हाला, जेवढं काय असणार तुमच्याकडे तेवढं सर्व काही तुम्हाला टाकून घ्यायचंय. त्यानंतर ऍडिशनल क्वालिफिकेशन, ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं दुसरं काय झालंय शिक्षण, 10वी 12वी ग्रॅज्युएशन सोडून दुसरं काय अजून झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल,
कॉम्प्युटरचा टायपिंगचे कोर्स असेल हे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी ऍड करून घ्यायचे. हे पहा या ठिकाणी ऑप्शन दिले, या ठिकाणी ऍड करून घ्या. झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचे. आता सेव्ह अँड नेक्स्ट झाल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिलेत आपल्याला, आपली टोटल फी टू पेड म्हणजे आपल्याला फी किती आली, 300 रुपये. 300 रुपये आपल्याला फॉर्म फी लागणार आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आपल्याला त्याचं. त्यानंतर अपलोड युअर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट साईज फोटो तुमचा सध्याचा, तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना फोटोची जी साईज आहे 100 KB पेक्षा कमी लागणार आहे. 100 KB पेक्षा कमी जर असेल तरच तुमचा फोटो अपलोड होईल. जर अपलोड करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर वरती आय बटनवर लिंक दिलेली, त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये मी 5 अशा वेबसाईट दिल्या, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते फोटो रिसाईज करू शकता. त्यानंतर अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर, सिग्नेचर तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे. मित्रांनो, सही अपलोड करताना फोटो काढून अपलोड करू नका. सही जी काय तुम्ही अपलोड करणार आहे, सही अपलोड करताना फक्त स्कॅन करूनच अपलोड करा. शक्यतो काही जण काय करतात, मोबाईलवर फोटो मारतात आणि अपलोड करतात. शक्यतो तसं करू नका, कारण क्लिअर येत नाहीये त्याप्रमाणे. मोबाईलवरनं फोटो मारता आणि अपलोड करता तसं चालत नाहीये. तुम्ही करताना प्रॉपर तुम्हाला स्कॅन करूनच घ्यायचे. नंतर पुढं 10वीचं सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेटच अपलोड करायचं या ठिकाणी. सर्टिफिकेट अपलोड करायचं या ठिकाणी. सर्टिफिकेटची जी साईज आहे ती 1 MB पर्यंत दिलेली आहे. 1 MB पर्यंत सर्टिफिकेट लागणार आहे. 10वीचा रिझल्ट एक असतो आणि सर्टिफिकेट अशा 2 कॉपी असतात. त्यामुळे सर्टिफिकेट योग्य पाहूनच तुम्ही अपलोड करा. काही वेळेस तुम्ही सर्टिफिकेट मागता तुम्ही अपलोड करताय रिझल्ट, त्यामुळे तसं नकोय. SSC चं सर्टिफिकेट विचारलं तर सर्टिफिकेटच अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, SC ST OBC कोणती कॅटेगरी असेल, तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोडला क्लिक करायचे आणि त्याची साईज पण आपल्याला दिलेली आहे 100 KB पर्यंत. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटची साईज थोडीफार चेंज आहे, त्यामुळे ती पाहून तुम्ही अपलोड करून घ्या. झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आय अग्री करून तुम्हाला सबमिट करायचे. प्रिव्ह्यू करून तुम्ही फॉर्म पाहू पण शकता. समजा जे काही माहिती भरली ती बरोबर आहे का, कशा प्रकारे, या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये जाऊन पाहू शकता. जर फॉर्म तुमचा क्लिअर झाला असेल त्यानंतर सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल. पेमेंटसाठी तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची, त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली होऊन जाणार आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आपले अशा प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला मिळत राहणार आहे. थँक्यू.